नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरचे स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फर्स्ट टर्म एक्झाम 2024-25 क्लास 9 सब्जेक्ट इंग्लिशची क्वेश्चन पेपर, जिला तुम्ही प्रथम सत्र परीक्षा बोलता, सहामाही परीक्षा बोलता, काही विद्यार्थी सत्रामध्ये बोलता आणि एक विद्यार्थी फर्स्ट सेमेस्टर एक्झाम बोलता। तर विद्यार्थी मित्रांनो, एकच आहे आपण या विषयाची इंग्लिश विषयाची प्रश्नपत्रिका आता नवीच्या विद्यार्थ्यांसाठी परिपूर्णपणे बघणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरू करूया। सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, यासाठी वेळ 3 तास आहे आणि मार्क आहेत तुम्हाला गुण आहेत 80। सेक्शन 1 मध्ये तुम्हाला लँग्वेज स्टडी असणारे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितलं ना, तुम्हाला हा पेपर खूप सोपा जाणार आहे। 70 ते 75 मार्क इझिली मिळणार आहे। कसा पेपर सोडवायचा, कशा पद्धतीने आन्सर्स असणार आहे, सर्व काही तुम्हाला सांगणार आहे। बघा, सेक्शन 1 ज्यामध्ये लँग्वेज स्टडी दिलेलं आहे, क्वेश्चन 1 हे ज्यामध्ये म्हटलेलं आहे डू एज डायरेक्टेड अटेम्प्ट एनी 4, कोणती 4 सोडवायची आहे, सूचनेनुसार कृती करायच्या आहेत। पहिला आहे कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स। विद्यार्थी मित्रांनो, योग्य वर्णाक्षराचा वापर करून हे जे काही शब्द आहेत ते पूर्ण करायचे आहे। तर पहिला शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो ड्रिंक, ज्यामध्ये आय मिसिंग आहे, तुम्हाला आय फील करायचा आहे आणि ड्रिंक हा शब्द पूर्ण करून लिहायचा आहे, तुम्हाला इथे मार्क मिळून जाईल। त्यानंतर दुसरा शब्द आहे फ्रेंड, ज्यामध्ये की आय मिसिंग आहे, ओके आय टाकायचा आहे, तुम्हाला आय टाकल्यानंतर तुम्हाला इथे मार्क मिळून जाईल। ओके, आय पहिल्यातही आय मिसिंग आहे आणि दुसऱ्यामध्ये देखील आय मिसिंग आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तिसरा शब्द आहे वर्ल्ड, ओके तर त्यामध्ये आर मिसिंग आहे, जो की सायलेंट असतो परंतु आर टाकल्यानंतर तुम्हाला मार्क मिळून जाईल। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, चौथा शब्द आहे प्लांट, ओके तर ए मिसिंग आहे, ए टाकल्यानंतर तुम्हाला मार्क मिळून जाईल। तर बघूया पुन्हा एकदा, मी तुम्हाला समजावून सांगतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये आय मिसिंग आहे, तिसऱ्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आर मिसिंग आहे आणि चौथ्यामध्ये तुम्हाला ए मिसिंग आहे। हे वर्णाक्षर तिथे टाकल्यानंतर, हे लेटर्स तिथे टाकल्यानंतर तुम्हाला मार्क मिळून जाईल। जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे। पुढे दिलं आहे तुम्हाला पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकली ऑर्डर। अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये तुम्हाला सेट करायचं आहे शब्दक्रमानुसार, तुम्हाला जसे की अल्फाबेट्स असता ABCDच्या क्रमानुसार तुम्हाला ते लावायचं आहे। बघा, होमवर्क आहे, टीचर आहे, लेसन आहे आणि क्वेश्चन आहे। तर सर्वप्रथम यामध्ये कसं करायचं की तुम्ही बघून घ्यायचं ABCD, सर्वप्रथम एच येतो, टी येतो, एल येतो की क्यू येतो। तर एच येत असेल तर सर्वप्रथम त्या 1 नंबरला एच येणार, त्यानंतर 2 नंबरला जर एल येत असेल तर दुसरा एल लेसन येणार आणि तिसरा जर क्वेश्चन येत असेल तर क्वेश्चन। तर त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो पुढील, तुम्हाला पुन्हा एक चेन दिलेलं आहे, तुम्हाला एक दिलेलं आहे, त्यामध्ये ॲक्टिव आहे, ॲबिलिटी आहे, ऑलवेज आहे आणि अकाउंट आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही काय करायचं, आता सर्व ए सेम आहे तर त्या पुढील शब्द बघा, जसं की यामध्ये येणार ॲबिलिटी, कारण ए नंतर बी येतो आणि ते बी म्हणजे ॲबिलिटी, ओके ॲबिलिटी हा शब्द पहिला येणार, त्यानंतर बी नंतर दुसरा शब्द कोणता येतो, सी येतो, ओके। तर विद्यार्थी मित्रांनो अकाउंट, अकाउंट बघा इथे देखील सी आहे, इथे देखील सी आहे, पण यापुढील हा टी आहे आणि यामध्ये सी आहे, तर यामध्ये काय येणार ॲबिलिटी नंतर येणार अकाउंट, अकाउंट नंतर विद्यार्थी मित्रांनो काय येणार टी आधी येतो की एल ते बघा, आणि त्यामधील या दोघांमधील जो आधी येतो टी आधी येत असेल किंवा एल, तर जो 1 नंबर येणार W, तर विद्यार्थी मित्रांनो तो तुम्हाला लिहायचा आहे। तर आय थिंक यामध्ये सॉरी यस यस, तर बघा विद्यार्थी मित्रांनो जो शब्द 1 नंबर येत असेल तो तुम्हाला इथे लिहून द्यायचा आहे, ओके। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जाऊया पुढे, टी किंवा W, ओके तर टी येतो ॲक्टिव्ह आणि त्यानंतर ऑलवेज। पुन्हा एकदा असा क्रम सांगतो, तर विद्यार्थी मित्रांनो पहिल्यामध्ये येणार ॲबिलिटी, दुसरा असणार अकाउंट, तिसरा असणार ॲक्टिव्ह आणि चौथा असणार ऑलवेज। त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो पुढे पंक्चुएट द फॉलोइंग सेंटेन्सेस। पंक्चुएट करायचं आहे तुम्हाला, जर पंक्चुएट करता येत नसेल तर तुम्ही यामध्ये पूर्णविराम, प्रश्नचिन्ह काही घातलं तरी चालतं। तर आय हेट स्कूल आणि विद्यार्थी मित्रांनो व्हिअर डिड यू फाइंड इट, तर हा प्रश्नचिन्ह यामध्ये टाकून द्यायचं, ओके अशा पद्धतीने तुम्ही ते करू शकता। त्यानंतर आहे चौथा, मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स इच युझिंग द लेटर्स फ्रॉम द वर्ड इन्जॉयबल। तर इन्जॉयबलमधून विद्यार्थी मित्रांनो कमीत कमी 3 लेटर्सचे शब्द बनवायचे आहेत, 4 शब्द बनवायचे आहे इन्जॉय, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ॲबल, जॉय अशा पद्धतीने तुम्ही ते बनवू शकता। त्यानंतर 5वा आहे विद्यार्थी मित्रांनो राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल, क्लेवर, क्लेवर मॅन, क्लेवर गर्ल, असं तुम्ही इथे मॅन आहे किंवा तुम्ही इथे गर्ल टाकू शकता, काही हरकत नाही। तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथे टीचर टाकू शकता, तुम्ही वुमन टाकू शकता, तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही इथे टाकू शकता। त्यानंतर 6वा आहे विद्यार्थी मित्रांनो कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ अ वर्ब, ॲड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ अ प्रिवियस वर्ड, ओके ग्रो आहे। तर विद्यार्थी मित्रांनो W वर्ण विद्यार्थी मित्रांनो जे वर्ड होईल W वर्ण जे की वर्ब ते तुम्हाला करायचं आहे, जसं की राईट होईल, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो राईटला लास्टला जो येत आहे त्यापासून एक वर्ब लिहा आणि सर्व तुम्ही जास्तीत जास्त वर्ब पाठ करून ठेवा, ओके विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ अधिकाधिक यूजफुल ठरेल। जाऊया पुढे, त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो डू ॲज डायरेक्टेड, ज्यामध्ये आहे अटेम्प्ट एनी 1, कोणतंही एक तुम्हाला सोडवायचं आहे, ज्यामध्ये आहे मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज, यूज करायचा आहे बी एबल टू, ओके याचा वापर करून, किंवा हे जर तुम्हाला येत नसेल तर क्लॉज ॲड करायचा आहे आय वॉज व्हेरी हॅपी, हे सेंटेन्स तुम्हाला मिनिंगफुली एक्सपांड करण्यासाठी क्लॉजचा यूज करायचा आहे, वापरायचा आहे। त्यानंतर आहे अटेम्प्ट एनी 1, कोणते एक सोडवायचं आहे, ज्यामध्ये ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स, प्रिफिक्स किंवा सफिक्स टाका, पॉसिबिलिटी असं करू शकता, केअरचं केअरफुल करू शकता, किंवा पॉसिबलचं इम्पॉसिबल करू शकता आणि केअरचं केअरलेस किंवा अनकेअर अशा पद्धतीने तुम्ही काहीतरी करू शकता। त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो बीमध्ये मेक द मिनिंगफुल सेंटेन्स ऑफ युअर ओन युझिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स, विद्यार्थी मित्रांनो या शब्दांचा वाक्यात उपयोग करायचा आहे, तर पॉसिबल, इट इज इट पॉसिबल किंवा
इट इज पॉसिबल टू मेक व्हिडिओज ओके किंवा केअर टेक केअर ऑफ युअर सेल्फ अशा पद्धतीने तुम्ही वाक्य बनवू शकता, वाक्यात उपयोग करू शकता. सेक्शन टूमध्ये टेक्स्टुअल पॅसेजेस असतं ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक परिचय असेल पाठ्यपुस्तकातील आणि त्यावरती काही प्रश्न असतील तर या परिचयचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, या पॅसेजचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, हा पॅसेज तुम्ही एकदा रीड करा आणि त्यानंतर या प्रश्नाची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. ओके क्वेश्चन टू ज्यामध्ये आहे आपल्याला एमध्ये रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटी ज्यामध्ये A1 म्हटलेलं आहे कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस कम्प्लीट करायचे आहे. होप तुम्ही पॅसेज वाचलेला असेल त्यामुळे तुम्हाला उत्तरे देता येतील. पहिला विद्यार्थी मित्रांनो द इन्सिडंट इन द स्टोरी हॅज टेकन प्लेस ऑन --. त्यानंतर दुसरा आहे दिअर टेलिव्हिजन स्क्रीन मस्ट हॅव हॅड --. त्यानंतर तिसरा आहे मार्गीज ग्रेट ग्रँडफादर टोल्ड दॅट इन ओल्ड टाइम्स ऑल स्टोरीज वियर --. त्यानंतर चौथा विद्यार्थी मित्रांनो --. फाउंड अ रियल बुक. ओके तर बघा मार्गी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो अगदी इम्पॉर्टंट हा पॅसेज असणार आणि यावरती प्रश्न तुम्हाला दिला आहे. सर्व पॅसेज एकदा वाचून घ्या आणि त्यानंतर उत्तरे देण्याचा वाक्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर आहे A2 कम्प्लीट द फॉलोइंग वेब डायग्राम कम्प्लीट करायची आहे ज्यामध्ये आहे मार्गीज डिस्क्रिप्शन ऑफ द बुक. तर चार तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो इथे जे काही असणार आहे ते लिहायचं आहे. सर्वप्रथम पॅसेज वाचा उत्तरे तुम्हाला मिळून जातील. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो मॅच द वर्ड्स इन कॉलम. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत जे की मीनिंगफुल त्याच्या अर्थासोबत. तर रियल विद्यार्थी मित्रांनो व्हेरी अम्युझिंग एक्झॅक्टली द वन. त्यानंतर हॅविंग अ लॉट ऑफ दी थिन फोल्ड जीनियस अँड नॉट फॉल्स. तर बघा रियलचं होतं एक्झॅक्टली दॅट वन. ओके रियल म्हणजे एक्झॅक्टली दॅट वन पहिल्याचं असणार आहे बी. त्यानंतर आहे क्रिंकली. त्यानंतर आहे ऑफुल फुनी. ओके त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो सेम. ओके एक्झॅक्टली दॅट वन सेम म्हणजे एक्झॅक्टली दॅट वन येणार. रियल म्हणजे जेन्युइन अँड नॉट फॉल्स. रियल म्हणजे जेन्युइन अँड नॉट फॉल्स पहिल्याचं असणारे डी आणि चौथ्याचं असणारे बी. त्यानंतर असणारे विद्यार्थी मित्रांनो क्रिंकली आणि अवे फनी. तर विद्यार्थी मित्रांनो क्रिंकली जर म्हटलं तर यामध्ये असणारे सी. ओके दुसऱ्याचं असणारे सी आणि तिसऱ्याचं असणारे विद्यार्थी मित्रांनो ए म्हणजे व्हेरी अम्युझिंग. त्यानंतर पुढे जाऊ या डुएज डायरेक्टेड ज्यामध्ये म्हटलं गेलेलं आहे इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. मेक इट एक्सक्लामेटरी सेंटेन्स. बघा अनेक विद्यार्थ्यांना एक्सक्लामेटरी बनवता येत नसेल तर काय करा तुम्हाला एकदम सोपंसं सांगतो हे विधान. तुम्हाला जर काहीच येत नसेल एक्सक्लामेटरी फक्त ज्यांना येत नसेल त्यांच्यासाठी डायरेक्टली हे विधान जसे तसं लिहा आणि जिथे पूर्णविराम आहे तिथे उद्गारवाचक चिन्ह झालं आहे तुमचं एक्सक्लामेटरी सेंटेन्स. जाऊया पुढे ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आय वुडंट थ्रो इट अवे ॲड क्वेश्चन टॅग ॲड करायचा आहे. FI विद्यार्थी मित्रांनो डू यू लाईक टू रीड बुक्स अँड वाय. तुम्हाला पुस्तके वाचायला आवडतात का आणि आवडतात तर का आवडतात. विद्यार्थी मित्रांनो समत लेखन आहे यामध्ये तुम्ही जेही उत्तर लिहिणार शिक्षकाला त्या शिक्षकाला इथे मार्क देणं भाग्यच असणार म्हणजे त्याला द्यावेच लागणार त्यामुळे तुम्ही तुमचं स्वतःचं मत इथे लिहू शकता. Q2B आहे रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटी ज्यामध्ये B1 आहे से वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. ओके खालील विधाने चुकी बरोबर ते सांगायचं आहे. बघा हा पॅसेज तुम्हाला दिलेला आहे याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही. ओके आणि बघूया काय दिलेलं आहे तुम्हाला. त्या यामध्ये पहिलं म्हटलेलं आहे द लिटल ब्लाइंड चिल्ड्रन ॲट अ पर्किन्स इन्स्टिट्यूशन हॅड सेंट अ डॉल. त्यानंतर दुसरं आहे मिस सुलिवन स्पेल्ड डॉल इन टू हेलेन्स हॅड स्लोली. त्यानंतर आहे तिसरा हेलेन किलर्स इज सुलिवन्स टीचर. त्यानंतर चौथा आहे हेलेन्स टीचर हॅड बीन विथ हर फॉर सेव्हरल इयर्स बिफोर द अंडरस्टूड दॅट एव्हरीथिंग हॅज अ नेम. ओके त्यानंतर जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे काय दिलेलं आहे ते बघूया. द मॉर्निंग तुमचा हा पॅसेज आहे. ओके पॅसेज एकदा पुन्हा स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर घेऊन टाका. जाऊया पुढे B2 विद्यार्थी मित्रांनो हू हॅड सेंट द डॉल विथ मिस सुलिवन्स अँड हू हॅड ड्रेस्ड इट. ओके त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तिसरा B3 ज्यामध्ये आहे फाइंड द ऑपोजिट वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. वाट जे जो काही पॅसेज आहे उतारा आहे त्यामधून याचे फेल्डसाठी विद्यार्थी शब्द लिहायचा. फेल्डसाठी सक्सीड असणारे आय थिंक पेनसाठी काय असणारे विद्यार्थी मित्रांनो तो तुम्हाला शोधून लिहायचा आहे. त्यानंतर अनस्टियस आहे मेनी आहे. ओके त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो मेनीसाठी फ्यू येणार आहे परंतु तुम्ही हे बघा आलेला आहे फ्यू आहे मेनीसाठी फ्यू आलेला आहे जो की आपल्याला इथे दिसलेलाच आहे. बघू शकता तुम्ही इथे फ्यू यूज केला आहे मेनीसाठी फ्यू आहे 100%. फेल्डसाठी सक्सीड असणार आहे आणि बाकीचे जे दोन आहे त्यासाठी तुम्ही शोधून काढा. डू एज डायरेक्टेडमध्ये म्हटलेलं आहे आय अंडरस्टूड दॅट एव्हरीथिंग हॅज अ नेम. आयडेंटिफाय द काइंड ऑफ टेन्स. विद्यार्थी मित्रांनो टेन्स तुम्हाला ओळखायचा आहे काळ ओळखायचा आहे. त्यानंतर दुसरा आहे आय डीड नॉट नो दॅट आय वॉज स्पेलिंग अ वर्ड. ओके अंडरलाईन द सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉजला विद्यार्थी मित्रांनो अंडरलाईन करायचं आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो B5 इफ यू सॉ अ ब्लाइंड मॅन ट्राईंग टू क्रॉस द रोड व्हॉट वुड यू डू. तुम्ही जर बघितलं एखादी अंध व्यक्ती रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत आहे तर तुम्ही काय कराल. जर त्यावेळी जागेवर की मी असेल तुम्ही स्वतः मत लिहायचं आहे मार्क तुम्हाला मिळून जातील. त्या जागेवरती जर तुम्ही असाल तर तुम्ही असं लिहू शकता की मी त्याचा हात धरेन आणि त्याला रस्ता क्रॉस करण्यासाठी त्याला तो रस्ता ओलांडण्यासाठी मी मदत करेल.
सेक्शन 3 मध्ये विद्यार्थी मित्रांनो पोएट्री आहे, कवितेवरती आधारित प्रश्न विचारले जातात. क्वेश्चन 3 बघू शकता. रीड द फॉलोइंग टर्म्स अँड डू द ऍक्टिव्हिटीज. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द फॉलोइंग बाय चुझिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह. सर्वप्रथम कविता विद्यार्थी मित्रांनो कम्पॅरिझन्स, तुम्हाला जी कविता आहे ती कविता दिली आहे, स्क्रीनशॉट घेऊ शकता. आणि यावरती तुम्हाला आता विधाने कम्प्लीट करायचे आहे, सेंटेन्सेस कम्प्लीट करायचे आहे. बघूया काय दिलेलं आहे. योग्य पर्याय निवडून विधाने तुम्हाला कम्प्लीट करायचे आहे, वाक्य पूर्ण करायचे आहेत. बघा आता स्क्वेअर अँड राऊंड आर डॉट डॉट कॉमनली यूज टू कम्पेअर. विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊया. व्हाईल कम्पेअरिंग अ स्पेसशिप विथ अ स्नेल द नरेटर यूज्ड ॲज अ डॉट डॉट डॉट. तर विद्यार्थी मित्रांनो पहिल्याचं जे काही असणार आहे, पहिल्याचं उत्तर आहे वेट आणि दुसऱ्याचं उत्तर आहे स्पीड. तर तुम्हाला पहिल्यामध्ये वेट टाकायचं आहे आणि दुसऱ्या विधानात तुम्हाला दुसऱ्या सेंटेन्समध्ये तुम्हाला स्पीड हे पुट करायचं आहे. तुमचं योग्य मार्क तुम्हाला इथे मिळून जातील. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो A2 मध्ये मॅच द फॉलोइंग ॲडजेक्टिव्स विथ प्रॉपर नाउन्स. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे जे काही ॲडजेक्टिव्स आहेत ते प्रॉपर नाउन्ससोबत मॅच करायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो बिग आहे, त्यानंतर आहे फिअर्स आहे, ड्राय आहे, वार्म आहे. तर सर्वप्रथम कविता वाचा. कविता वाचल्यानंतर तुम्हाला याची उत्तरे मिळून जातील. तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर बघा, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. लवकरात लवकर याचा स्क्रीनशॉट घ्या आणि वाचून घ्या, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर याची उत्तरे सापडून जातील. एकदा तुम्हाला फक्त कविता वाचायची आहे, खूप सोपी कविता आहे, त्याची उत्तरे तुम्हाला कॉलम तुम्हाला लावता येतील. त्यानंतर पुढील आहे A3 मध्ये राईट द रायमिंग पेयर्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. विद्यार्थी मित्रांनो राईम स्क्रीम शोधून लिहायची आहे. A A A A B B आहे की ABCB आहे किंवा ABCB अशा पद्धतीने आहे, जी असेल ती ड्राईम स्कीम तुम्हाला लिहायची आहे. बीमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम, ॲप्रिसिएशन लिहायचं आहे. तुम्हाला कवितेचं रसग्रहण करायचं, थोडक्यात ॲप्रिसिएशन लिहायचं आहे. B1 मध्ये म्हटलेलं आहे रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ इट विथ दी हेल्प ऑफ द पॉईंट्स गिवन बिलो. होप इज द थिंक विथ फेदर्स. होप इज दी थिंक विथ फेदर्स. ओके, ही कविता दिलेली आहे, बघू शकता. इमली डिकिन्सन यांनी ही कविता लिहिलेली आहे. खूप छान कविता आहे, तुम्ही शिकलेल्याच आहात आणि मीही अनेकदा ही कविता शिकवलेली आहे विद्यार्थ्यांना. खूप छानशी कविता आहे, एकदा तुम्ही वाचा. आणि ह्या कवितेला फक्त तुम्ही पुस्तक म्हणून नाही किंवा जी काही तुमचं परीक्षा आहे या म्हणून नाही, तर तुम्ही तुमच्या आयुष्यात याचा नक्कीच उपयोग होईल. तुम्हाला खूप छानशी कविता आहे जर तुम्ही एकदा शिकलात तर. बघा पॉईंट्स आहे टायटल. तर सर्वप्रथम टायटल तुम्हाला डेज दिलेलं आहे, होप इज द थिंग विथ फेदर्स, तर हे कवितेचं टायटल आहे. त्यानंतर नेम ऑफ द पोएट, कवित्रीचं नाव काय आहे, इमिली डिकिन्सन. तर इमिली डिकिन्सन लिहायचं आहे. राईम स्कीम जी असणार आहे ती लिहायची आहे ABCB किंवा AABB जी काय असणार आहे ती. फिगर ऑफ स्पीच, फिगर ऑफ स्पीच काय विद्यार्थी मित्रांनो, मेटाफर आहे, अलिटरेशन आहे, रिपिटेशन आहे किंवा जो काही असेल विद्यार्थी मित्रांनो तो लिहायचा आहे. द थीम सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. तर विद्यार्थी मित्रांनो थीम सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम जी काय असणार आहे ती तुम्हाला लिहायची आहे. तर काय विद्यार्थी मित्रांनो थीम सेंटर आयडिया खूप सोपीशी आहे की कवितेमध्ये काय सांगितलं गेलेलं आहे, माणसाने नेहमी सकारात्मक राहायला हवं. तुम्ही एकदा कविता वाचा, समजून जाईल काय आहे सेंट्रल आयडिया थीम कवितेची. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो Section 4 मध्ये तुम्हाला नॉन टेक्स्टियल पॅसेज, अपठित उतारा, पाठ्यपुस्तकाबाहेरील उतारा असणार आहे, त्यावरती काही प्रश्न असणार आहे. बघूया कोणतं उतारा दिलेलं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला हा उतारा दिलेला आहे, याचा तुम्ही लवकरात लवकर व्हिडिओला हाय क्वालिटीवरती सेट करून याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. ओके, होप तुम्ही स्क्रीनशॉट घेतलेलं असेल. जाऊया प्रश्नावरती, काय प्रश्न दिलेला आहे. प्रश्न दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला की योग्य विधानांचा वापर करून किंवा योग्य शब्दांचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे, जे काही सेंटेन्सेस आहेत ते कम्प्लीट करायचे आहे, वाक्य कम्प्लीट करायचं आहे. पहिला आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यामध्ये डॉट 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 इज द लेटेस्ट फॅसिलिटी अवेलेबल ऑन द मोबाईल. ओके, तर 4 पर्याय आहे, जो काही योग्य पर्याय आहे तो तुम्हाला निवडायचा आहे, परंतु परिच्छेद वाचा आणि त्यानंतरच उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर आहे मोबाईल फोन इज द मोस्ट ड्युरिंग डॉट 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 डॉट. ओके, त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तिसरा, मोबाईल फोन कीप्स यू कनेक्टेड टू युअर डॉट 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 ऑल टाईम. ओके, बघा उत्तर वाचा, सर्वप्रथम उत्तरा वाचा आणि त्यानंतर प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. अगदी सोपा असा पेपर आहे, इंग्लिश जरी असेल तुम्हाला हार्ड वाटत असेल पण तो खूप सोपा असा पेपर आहे. चौथा आहे यू कॅन ऑपरेट अ मोबाईल फ्रॉम डॉट 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 डॉट. 4 पर्याय आहे, योग्य पर्याय निवडायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो एनीव्हिअर याचं योग्य उत्तर लिहायचं आहे. ओके, त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम परिच्छेद वाचा आणि त्यानंतर पुढे प्रश्नांची उत्तरे द्या. A2 मध्ये आहे कम्प्लीट द वेब विथ सुटेबल वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. ओके, तर यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो फॅसिलिटीज प्रोव्हाइडेड बाय अ मोबाईल फोन, कोणकोणती मोबाईल फोन आपल्याला काय काय प्रोव्हाइड करत आहे, काय काय देत आहे, वी कॅन टेल. ओके, सर्वप्रथम परिच्छेद वाचा सर्व मिळेल. वी कॅन टेक, वी कॅन सेंड, वी कॅन लिसन टू. ओके, A3 आहे विद्यार्थी मित्रांनो फाइंड आउट द ॲडजेक्टिव्ह फॉर द फॉलोइंग नाउन्स. ॲडजेक्टिव्ह नाउन्ससाठी शोधायचे आहे त्या उतारातून. ओके, इन्स्ट्रुमेंटसाठी, क्वालिटीसाठी, त्यानंतर रेंजसाठी आणि लाईफसाठी. त्यानंतर डू आर इट्स डायरेक्टेड चूज द करेक्ट पासिव व्हॉइस सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. तर आता पासिव व्हॉइस सेंटेन्स तुम्हाला या विधानातून तुम्हाला यूज करायचं आहे, निवडायचं आहे. त्यानंतर आहे दुसरं, यू कॅन टेक पिक्चर अँड स्टोर देम इन युअर मोबाईल फोन, यूज नॉट ओनली बट ऑल्सो. ओके, तर बघा मी तुम्हाला हे विधान सांगतो. यू कॅन टेक पिक्चर्स, यू कॅन नॉट ओनली टेक पिक्चर्स
बट ऑल्सो स्टोर देम इन युअर मोबाईल फोन, अशा पद्धतीने लिहायचं आहे. त्यानंतर एफ आय पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे, ज्यामध्ये आहे डू यू विश टू हॅव अ मोबाईल फोन अँड वाय. तुम्हाला असं वाटतं की तुमच्याकडे एक मोबाईल फोन असावा आणि असावा स्वतःचा, तर का असावा असं तुम्हाला वाटतं? अभ्यासासाठी असावा की कुणासोबत चॅटिंग करण्यासाठी असावा? कमेंट सेक्शनमध्ये सांगा. बीमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो समरी रायटिंग, ज्यामध्ये आहे रीड द पॅसेज गिवन क्वेश्चन नंबर 4A. विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर 4A म्हणजे जो आता आपण लेटेस्ट क्वेश्चन बघितला आहे त्याचं तुम्हाला समरी रायटिंग करायचं आहे आणि त्याला सुटेबल टायटल द्यायचा आहे. ओके, सुटेबल टायटल द्यायचं आहे. आता पुढील पानावरती जाण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो त्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगाविषयी वाटते की आपण प्रथम सत्र इयत्ता 9वीच्या इंग्रजी असेल, मराठी असेल, हिंदी असेल, सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत. तुमचं इतिहास असेल, गणित असेल, विज्ञान असेल, विज्ञान 1, विज्ञान 2, गणित 1, गणित 2, इतिहास, भूगोल, सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल किंवा स्क्रीनवरती जो खाली नंबर दिसतोय त्यावरती संपर्क साधा. सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला पाठवण्यात येईल, तुम्हाला जी मदत लागेल करण्यात येईल. परंतु त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जाऊया पुढील प्रश्नावरती, ज्यामध्ये तुम्हाला सेक्शन 5 रायटिंग स्किल आहे, अनेक विद्यार्थ्यांचं फेवरेट, कारण रायटिंग स्किल अनेक विद्यार्थ्यांना येतं. आता क्वेश्चन 5 लेटर रायटिंग आहे, ज्यामध्ये A1 or A2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग, यापैकी कोणतं एक करू शकता. ज्यामध्ये आहे द कलेक्टर ऑफ लातूर डिस्ट्रिक्ट ॲपवेल्स टू सेलिब्रेट क्रॅकर फ्री दिवाळी. विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला पत्रलेखन करायचं आहे, ओके, परंतु यासाठी एक जाहिरात दिलेली आहे की कलेक्टर आहेत लातूर जिल्ह्याचे, त्यांनी लोकांना विनंती केलेली आहे, विनवणी केलेली आहे की आपल्याला ही जी काही दिवाळी आहे ती आपल्याला कशी करायची, क्रॅकर फ्री म्हणजे फटाकेमुक्त, जेणेकरून प्रदूषण होणार नाही. तर खूप काही दिलेलं आहे, सर्वप्रथम मी वाचून घ्या, स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. आणि आता बघा, दोन पर्याय दिला आहे तुम्हाला, A1 इन्फॉर्मल आहे आणि A2 तुम्हाला फॉर्मल लेटर आहे. ओके, तर बघा इन्फॉर्मल लेटरमध्ये यू आर अनिल अनिता पाटील, ब्लॉक नंबर 901 छाया अपार्टमेंट मोतीनगर लातूर, सो लुक ॲट द अबो अपील अँड राईट अ लेटर टू युअर फ्रेंड ॲडवायझिंग हिम हर टू सेलिब्रेट क्रॅकर फ्री दिवाळी, हेल्प हिम टू गिविंग अपील, यू मे ॲड युअर ओन पॉईंट्स. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं, तुमच्या मित्राला, ओके, तुम्ही कन्सिडर करा तुम्ही अनिल आहात किंवा अनिता पाटील आहात आणि तुम्ही तिथे राहत आहात आणि तुम्हाला तुमच्या मित्राला आता दिवाळीमुक्त, प्रदूषणमुक्त दिवाळी, फटाकेमुक्त दिवाळी तुम्हाला साजरी करायची, याबद्दल त्याला पत्र लिहायचं आहे. त्यानंतर आहे फॉर्मल लेटर. फॉर्मल लेटर विद्यार्थी मित्रांनो यू आर अनिल अनिता पाटील तेच आहेत आणि तुमचा ॲड्रेसही तोच दिलेला आहे. आणि तुम्ही आता कोणाला लेटर लिहिताय, कलेक्टर यांना लेटर लिहिताय की त्यांनी म्हणजे लोकांना विनवणी केली, जागृती लोकांमध्ये एक जागरूकता आणली की फटाकेमुक्त प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी. ओके, तर तुम्ही यावरील मुद्द्यांचा विद्यार्थी मित्रांनो वापर करून दोन्हीपैकी एक पत्र लिहू शकता, कोणतं एक पत्र लिहा. आणि जर पत्र लेखन तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही डायलॉग रायटिंग किंवा स्पीच रायटिंग करू शकता. तर डायलॉग रायटिंगमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो पहिलं काय दिलेलं आहे आपल्याला, प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जंबल सेंटेन्सेस. ओके, टू कॉपी प्लीज, आय लाईक कॉपी, थँक्स अ लॉट, वुड यू लाईक टू हॅव अ टी ऑर कॉपी. तर चार नंबरचं विद्यार्थी मित्रांनो पहिल्या क्रमांकाला येणार. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दोन नंबरचं एक नंबरला येणार. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पहिल्या नंबरचं तीन नंबरला येणार आणि तिसऱ्या नंबरचं चार नंबरला येणार. अशा पद्धतीने हा सिक्वेन्स असणार आहे. जर या पुढे कम्प्लीट द डायलॉग, डायलॉग कम्प्लीट करायचा आहे, कॅन वी मेक टी. ओके, यस यस शुअर, अशा पद्धतीने तुम्ही इथे टाकू शकता. आणि व्हॉट ब्रँड ऑफ अ टी डू यू लाईक. तर विद्यार्थी मित्रांनो टीचे अनेक ब्रँड्स आहेत, जसे की रेड लेबल आहे आणि ताजमहल आहे, ताज आहे, वाह ताज आहे, त्यानंतर सपट आहे. तुम्हाला जेही आठवतात तुम्ही तो ब्रँड इथे टाकू शकता आहे. त्यानंतर सीमध्ये आहे तुम्हाला राईट द डायलॉग बिटवीन टू स्टुडंट्स अबाउट दिअर स्कूल्स, राईट मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो दोन विद्यार्थ्यांतील त्यांच्या शाळेबद्दल किंवा त्यांच्या शिक्षणाबद्दल विचार विनिमय चालू आहे, त्यामधील तीन कमीत कमी संवाद तुम्हाला, तीन विधानांचे संवाद तुम्हाला लिहायचे आहेत. त्यानंतर आहे स्पीच रायटिंग. विद्यार्थी मित्रांनो स्पीच रायटिंगमध्ये तुम्हाला टीचर्स डे सेलिब्रेशन यावरती माहिती दिलेली आहे आणि शिक्षक दिन साजरा केला आहे यावरती तुम्हाला भाषण लिहायचं आहे. ओके, भाषण लिहित असताना या गोष्टीची काळजी घ्या. भाषण सुरू करत असताना गुड मॉर्निंग एव्हरीवन, गुड मॉर्निंग टीचर्स अँड माय डियर फ्रेंड्स, अशा पद्धतीने तुम्ही सुरुवात करू शकता. ओके, सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे, या माहितीचा उपयोग करून तुम्ही इथे स्पीच रायटिंग करा. ओके, पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये आहे तुम्हाला इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये तुम्ही नॉन व्हर्बल टू व्हर्बल करू शकता किंवा व्हर्बल टू नॉन व्हर्बल करू शकता. आता बघा, बुक्स हॅव टू पॉवर इन्स्पायर, दिअर आर मेनी ॲडव्हान्टेजेस ऑफ बुक्स, ऑफ द फॉलोइंग डायग्राम अँड प्रिपेअर पॅराग्राफ, बेनिफिट्स ऑफ अ बुक्स. आता यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला एक डायग्राम दिलेला आहे की पुस्तके अनेक लोकांना प्रेरणा देत असता, एक शक्ती देत असता, एक ऊर्जा देत असता, आणि हे काही तुम्हाला मुद्दे दिलेले आहेत, एक डायग्राम दिला आहे, त्याचा उपयोग करून तुम्हाला परिच्छेद लिहायचा आहे. पुढे तुम्हाला व्हर्बल टू नॉन व्हर्बलमध्ये तुम्हाला एक पॅसेज दिला आहे, त्याचा उपयोग करून तुम्हाला एक टेबल चार्ट बनवायचा आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक्सपांड दी थीम एक्सपांड करायची आहे, न्यूज रिपोर्ट करू शकता. तुम्ही कोणती एक करायची आहे, तुम्हाला B1 करा किंवा B2 करा, एक तर तुम्ही न्यूज रिपोर्ट करू शकता किंवा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्टोरी रायटिंग करू शकता. न्यूज रिपोर्टसाठी तुम्हाला मुद्दा दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हेडलाईन बनवायची आहे, हेडलाईन वगैरे द्यायची आहे, हेडलाईन वाचायची आहे आणि न्यूज रिपोर्ट लिहायची आहे. शिवाजी हायस्कूल सेलिब्रेट्स इंडिपेंडन्स डे, हेडलाईन, डेडलाईन, इंट्रोडक्शन, शॉर्ट कंटिन्युइंग पॅराग्राफ की शिवाजी हायस्कूल म्हणजे शिवाजी महाविद्यालय आणि विद्यार्थी मित्रांनो स्वातंत्र्य दिन साजरी केला यावरती तुम्हाला तुमचं
न्यूज रिपोर्ट लिहायचा आहे, किंवा विद्यार्थी मित्रांनो हे करू शकत नसाल तर तुम्ही स्टोरी रायटिंग कथा स्टोरी रायटिंग कथालेखन करू शकता. डेव्हलप स्टोरी विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग बिगिनिंग अँड सुटेबल टायटल. बघा आता तुम्हाला एक सुरुवात दिलेली आहे, त्यावरती तुम्हाला कथालेखन करायचं. वन्स देअर वॉज अ फार्मर ही हॅड अ फोर सन्स, म्हणजे एक काळ होता एक शेतकरी होता आणि त्याला चार मुले होती. फक्त एवढं दिलेलं आहे. आता त्याला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला शीर्षकही द्यायचं आणि पूर्ण कथाही लिहायची आहे. सेक्शन 6 स्किल डेव्हलपमेंट तुम्हाला दिलेलं आहे. स्किल डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला क्वेश्चन 7 ज्यामध्ये आहे ट्रान्सलेशन, ट्रान्सलेशन दिलेलं आहे. ट्रान्सलेशन तुम्हाला करायचं आहे. एमध्ये तुम्हाला म्हटलं गेलं आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. पुढील जे शब्द आहे ते तुम्हाला मातृभाषेमध्ये तुमच्या मातृभाषेमध्ये तुम्हाला काय करायचे भाषांतरित करायचे आहे. पहिल्यामध्ये आहे फॅमिली. ओके, फॅमिली म्हणजे कुटुंब, हॅप्पी हॅप्पी म्हणजे आनंदी. ओके, सर्वप्रथम फॅमिली, फॅमिली म्हणजे कुटुंब, टीचर, टीचर म्हणजे शिक्षक, हॅप्पी हॅप्पी म्हणजे आनंद, ॲडवाईस, ॲडवाईस म्हणजे सल्ला, स्टोरी, स्टोरी म्हणजे कथा, न्यूजपेपर, न्यूजपेपर म्हणजे वृत्तपत्र, बातमीपत्र. ओके, बीमध्ये तुम्हाला म्हटलं गेलं आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. तुम्हाला तुमच्या मातृभाषेमध्ये हे जे काही पुढील विधाने आहेत ती वाक्य आहेत तुम्हाला भाषांतरित करायचे आहे. ऑलवेज स्पीक ट्रूथ, नेहमी खरे बोलावे, सत्य बोलावे. अवॉइड बॅड कंपनी, ओके, चुकीच्या लोकांची किंवा वाईट लोकांची संगत सोडावी. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो हेल्प पूर अँड नीडी पीपल, म्हणजे गरजू गरीब व गरजू लोकांना मदत करावी. त्यानंतर चौथा आहे लर्न फ्रॉम युअर मिस्टेक्स, तुमच्या चुकांमधनं काहीतरी शिकावं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सीमध्ये आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग आयटम्स प्रोवर्ब्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पुढील विधाने तुम्हाला तुमच्या मातृभाषेमध्ये ट्रान्सलेट करायची आहे. जे काही विधाने म्हणण्यापेक्षा विद्यार्थी मित्रांनो वाक्प्रचार किंवा मन. अ स्टीच इन अ टाईम सेव्स नाईन, ओके, अ स्टीच इन टाईम सेव्स नाईन, ओके, ओल्ड इज गोल्ड. ओल्ड दुसऱ्याचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे जुनं ते सोनं अशा पद्धतीने आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने ही होती प्रथम सत्र परीक्षा इयत्ता नवी विषय मराठीची कृतीपत्रिका, विषय मराठीची प्रश्नपत्रिका 2024-25. हो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही प्रश्नपत्रिका खूप 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 सारी महत्त्वाची ठरलेली असेल आणि खूपच ठरणार आहे. तुम्हाला एकाने एक पॉईंट समजवून सांगितलेला आहे कशा पद्धतीने व्हिडिओ सोडवायची आहे किंवा ही प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. समोर तुम्हाला समजलेलं असेल, तुमचा काही प्रश्न असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. व्हिडिओला लाईक केलेलं असेल त्यांनी त्यांचं मनापासून आभार, आणि ज्यांनी अद्याप केलं नसेल त्यांनी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती काही व्हिडिओज दिसत असतील, त्यामध्ये तुम्हाला एक प्लेलिस्ट आहे, त्या प्लेलिस्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला येतं नवीच्या प्रथम सत्राच्या फर्स्ट टर्मच्या सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका दिसतील. बाजूला तुम्हाला एक वेगळी विषयाची व्हिडिओ दिसत असेल, त्या व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ती व्हिडिओ दिसेल आणि खाली तुम्हाला सबस्क्राईबचं बटन दिसत असेल, सबस्क्राईब करू शकता. सर्वांना या इंग्रजीच्या पेपरसाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो. सर्वांना पेपर अगदी सोपासा जावा अशी आशा बाळगतो, अशा शुभेच्छा देतो. आणि विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला दिवाळीचेही सुटे लवकरच लागणार आहेत, तर तुम्हाला माझ्याकडनं आत्तापासूनच ॲडव्हान्समध्ये दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.